महाराष्ट्राचे दोन मंत्री शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत पाटील हे आज बेळगाव या ठिकाणी जाणार होते आणि त्या ठिकाणी मराठी भाषिकांच्या सोबत कार्यक्रमामध्ये ते दाखल होणार होते. आणखीन त्या ठिकाणचे असलेले सीमावासियांचे जे प्रश्न होते त्या संदर्भात ते माहिती घेण्यासाठी आज बेळगावला जाण्याचं निश्चित केलेलं होतं. मात्र हा कार्यक्रम रद्द झाला असला तरी पण कर्नाटक पोलिसांनी या मार्गावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कारणास्तव हे मंत्री गनिमय गावाने किंवा अन्य मार्गाने बेळगावमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर आजच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मात्र हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पुणे बेंगलोर हायवेच्या कोगनोली टोलनाक्यावरती या कर्नाटक पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसंच कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने जाणारा हा पहिला कोगनोली टोलनाका आहे आणि या परिसरामध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी पोलीस कर्नाटक पोलीस अनेक वाहनांची तपासणी करत आहेत ते आता आपल्याला पाहायला मिळत आहे. पुणे बेंगलोर मार्गावरती कर्नाटकचे पोलीस प्रत्येक वाहन चेक करताना आपल्याला पाहायला मिळते. कारण आज कर्नाटकमध्ये कर्नाटकच्या बेळगावमध्ये महाराष्ट्राचे दोन मंत्री शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत पाटील तसंच खासदार धैर्यशील माने हे देखील कर्नाटकमध्ये आज जाऊन सीमावासियांचे प्रश्न असतील किंवा त्यांची अडीअडचणी असतील याच्या संदर्भात जाण्याचा निश्चय केलेला होता. आणि पुणे बेंगलोर महामार्गावरील हा पोलीस बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी मात्र प्रत्येक वाहन पोलीस चेक करताना पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. प्रत्येक वाहन जे असेल व्हेकल असेल याची कसून तपासणी केली जाते. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.